नमस्कार मित्रांनो जवळपास दीड वर्ष आपण सगळ्यांनीच शिवसेना नक्की आहे तरी कोणाची या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी घालवली पण आपल्या सगळ्याला माहित होते की विधानसभा अध्यक्ष म्हणजेच राहुल नार्वेकर कोणाच्या पारड्यात निकाल टाकणार पण तरी सुद्धा फक्त मनाच्या समाधानासाठी निकालाची आपण वाट पाहिली असेल राहुल नार्वेकर जरी सारखं सारखं म्हणत असले की कोणी अपेक्षा केली नसेल असा हा निकाल असेल पण त्यांना कुठे माहीत की ते सोडून सगळ्यांना निकाल माहीत होता आजच्या व्हिडिओमध्ये शिवसेनेचा निकाल लागला तो चुकीचा आहे का बरोबर हे बघणार नाही कारण अजून उद्धव ठाकरेंकडे सुप्रीम कोर्टाचा पर्याय बाकी आहे आणि ते सुप्रीम कोर्टाकडे जाणारच त्यामुळे आगामी निवडणुका झाल्या तरी शिवसेना कुणाची यावरून वादावादी होतच राहणार पण या भांडणात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हरले की काय असा प्रश्न निर्माण झालाय पण नेमका विषय काय ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन लगेच येत राहतील निकाल लागला पण शिवसेना कोणाची हे ठरवायची वेळ का आली ते पाहणे खूप महत्वाचे आहे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजपामध्ये असलेली युती पंचवीस वर्षानंतर तुटली आता त्याची कारणे खोलात जाऊन पाहायचं ठरवलं तर खूप कारणे भेटतील पण आपण थोडक्यात समजून घेऊ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये जेव्हा निवडणुका जिंकून येऊ तेव्हा मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष वाटून घेऊ असा शब्द अमित शहा आणि फडणवीसांनी पाळला नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी युती तोडली आणि राज्यात आपल्याला महाविकास आघाडी पाहायला मिळाली पण एकनाथ शिंदे सहित पूर्ण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही एकशे बासष्ट म्हणत एकत्र आले पण शेवटपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये शेवटपर्यंत राहिले पण शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचाच बदला म्हणून की काय एकनाथ शिंदे अडतीस आमदारांना सोबत घेत पक्ष फोडला सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली असा आरोप त्यावेळी केला गेला पण अडीच वर्ष सोबत राहता आणि सत्तेसाठी मिंदे झाला असा आरोप उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला आता तो विषय तुमच्यावर सोपवतो कोण चुकीचे आणि कोण बरोबर ते कमेंट करून सांगा एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला एकवीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यामुळे त्या, त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात भरत गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीर ठरवला होता पण सुनील प्रभूंचा व्हीपच लागू होत नसल्यानं एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीच योग्य ठरवता येणार नाही असं नार्वेकर यांनी म्हटलंय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नसल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं या निकालामुळे मात्र एकनाथ शिंदे गटाच्या सोळा आमदारांना दिलासा मिळाला शिवसेना कुणाची हा निर्णय जरी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला असला तरी राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना सुद्धा अपात्र ठरवलं नाहीये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना केली महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या हक्कासाठी लढण्यासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली अगदी स्थापनेपासूनच शिवसेना म्हणलं की बाळासाहेब ठाकरे हे एकच नाव अजूनही लोकांच्या तोंडावर येतं त्यासाठी कुणी जबरदस्ती करावी लागत नाही पण शिंदेच्या उठावानंतर मात्र हळूहळू शिवसेना दोन गटात विभागली गेली मग प्रश्न उभा हो राहिला शिवसेना उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदे यांची बाळासाहेब ठाकरे फक्त दोन्ही गटाच्या पाठीमागच्या पोस्टरवरील फोटो पुरते मर्यादित राहिले जरी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांची शिवसेना आम्हीच म्हणत असले तरी सोबतच दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना नाही असं बोलत असतात मग लोकांच्या मनात प्रश्न येतो खरी शिवसेना नक्की कोणाची यातून बाळासाहेब ठाकरे बाजूला होतात आणि एंट्री होते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची लोकांच्या तोंडावर हे दोनच नाव असतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच बाळासाहेब ठाकरे शिवसेनेपासून दूर गेले का आणि पक्ष कुणाचा या वादात म्हणजेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भांडणात बाळासाहेब ठाकरे हरले का ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून शेअर करा म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांना खरी शिवसेना कोणाची याचं उत्तर भेटेल